सदलग्याला जोडणाऱ्या रस्त्याबरोबर शहराच्या बाहेरच्या बाजूच रिंग, रिंग रोड दुरुस्ती विना धोकादायक बनला आहे सदलगाच्या पूर्वीकडील लहान वेशीच्या समोर सिमेंट पाईप घालून सांडपाणी निचऱ्याची सोय केली मात्र अति अवजड वाहतुकीमुळे ही सिमेंट पाईप फुटली रस्त्यातच फुटलेल्या ठिकाणी धोकादर्शक काठीला कापड अडकवून फुटलेले पाईपमधून रुतवून ठेवले आहे जेणेकरून वाहनधारकांनास नजरेस येईल आणि संभाव्य अपघातात कळेल या हेतूने ही व्यवस्था स्थानिक नागरिकांनी केली आहे येथील पाईप रस्त्याच्या पातळीपेक्षा एक फुटाने वरती असल्याने तिथे चार चाकी वाहनांचे खाली हा उचवटा घासून वाहनधारकांचे नुकसान होत असून दुचाकीधारक तसेच दुचाकीवरून वैरण आणणाऱ्या शेतकऱ्यांनासुद्धा वाहन कलडण्यासारखे छोटे मोठे अपघात सतत घडत आहेत गोडाऊनची चढण हायस्कूल ते बस स्थानक दरम्यानच्या रस्त्यावर खड्डे पडून वाहनधारकांना याचा त्रास होत आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील उत्तरेकडील रस्त्यावर तर गेल्या अनेक महिन्यांपासून सांडपाण्याचे सिमेंट पाईप फुटले आहे संपूर्ण सांडपणे रस्त्यावर येत आहे दुरुस्तीसाठी नवीन पाईप आणि मुरूम गेल्या दोन महिन्यांपासून रस्त्यावरच पडले आहेत काम मात्र ठप्प आहे यातूनच छोटे छोटे अपघात होतच आहेत जेव्हा मोठा गंभीर स्वरूपाचा अपघात होईल तेव्हाच कंत्राटदार व संबंधित प्रशासनाला जाग येणार का अशी चर्चा जनमानसात ही होत आहे ऊस तोडणी ऊस वाहतूक जोरदार सुरू झाली आहे सदलगा रोडवरूनच अवजड वाहतुकीबरोबरच ऊस वाहतूक सुरू असल्याने अशा नादुरुस्त रस्त्यावरून होणाऱ्या या वाहतुकीमुळे अघटित घटना घडू नये अशीच प्रार्थना स्थानिक मनोमनी करत आहेत